काळ्या द्राक्षाला मिळाला सोन्यासारखा भाव तब्बल एकशे एकतीस रुपये किलोचा भाव मिळाल्याने शेतकरी फिरोज लाला तांबोळी भलतेच खुश आहेत मात्र हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता यापूर्वी त्यांनी अनेकदा मोठ आर्थिक नुकसान देखील सहन केलंय तीन वर्षापासून मला दोन वर्ष असंच गेले भाव नाही भेटला होता आणि पाण्यामुळे लय परेशान होते शेतकरीचे काही शेतकरीचे बाग गेलेले आहे आणि त्यांना काही फायदा नाही झाला म्हणून त्यांना लय शेतकरीना बाग काढून फेकून दिलं पण आम्ही बी काढत होतो पण ह्या वर्षी बघितलं की आम्हाला थोडं चांगलं वाटलं म्हणून बाग आम्ही बी ठेवलं तर आम्ही बी बाग काढणार होतो मात्र खचून न जाता त्यांनी सातत्याने विविध प्रयोग करत आणि मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले ज्यांना मेहनत गेली त्यांना देवांना फायदा कर केलं ह्या वर्षी आणि ह्या वर्षी आमचा माल एकदम पद्धतशीर चांगला माल आला फिरोज यांनी आपल्या तीन एकर काळ्या द्राक्षाच्या बागेत दोन हजार चारशे झाडांची लागवड केली त्यातच यंदा जास्त पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांचं द्राक्ष पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यामुळे बाजारात द्राक्ष कमी असून त्यांची मागणी वाढल्याचं चित्र निर्माण झालं हा या, या वर्षी तर मागच भेटणार आहे अंगूर कारण काय तेजीत राहणार आहे या वर्षी द्राक्ष मध्ये लय मोठा बदल आहे किती फरक लय मोठा बदल आहे काही नाही काही वीस ते पंचवीस आणि चाळीस रुपयाचा फरक राहणार आहे खरेदीमध्ये कारण का मांगलच्या वर्षी वीस ते चाळीस पर्यंत भाव होते खरेदीचे अतः यह वर्षी शुरुआत जाली साठ रुपये पंचावन से साठ परसेंट वर्ष भाव शुरुआत जाली कसी किस्मत से रहता है इसका क्या रेट मिलेगा मार्केट के अंदर में वो अपने मुकद्दर में जो रहा वो ही मिलता इसके रेट कम ज़्यादा होना चालू रहते रोज के रोज मार्केट में रेट बदलते रहते इसके कभी अच्छा बिक जाता अभी दो रोज़ जिधर जो तीन रोज से जो अभी ठंडी की लाट छूटा था तो इसके अंदर में बहुत से व्यापारों के पैसे गए मेरे खुद के डेढ़ लाख रुपए गए इसके अंदर में एक गाड़ी के अंदर में असं असताना निसर्गाने थोडी कृपा दाखवल्याने द्राक्षाला विक्रमी भाव मिळाला याचं समाधान फिरोज यांनी यावेळी व्यक्त करून दाखवलं आम्हाला भावचा चांगला भाव, सा, भाव भेटायला लागला आणि आम्ही त्याच्यात समाधान आहे